अकोला जिल्ह्यात गोरेगाव बुजरुक येथे गोठ्याला अचानक आग लागली आहे तर या आगीत गाई बैल तसेच कोंबड्यांचा जळून मृत्यू झालाय. तसेच प्राण्यांना सोडताना गोठ्याचा मालक देखील जखमी झालाय. अकोला जिल्ह्यातील गोरेगाव बुजरुक येथे एका गोठ्याला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली आहे. ही आग रात्रीच्या सुमारास लागली असून या आगीत 4 बैल आणि 2 गाई भाजल्या गेल्या आहे तर 35 कोंबड्यांचा भाजल्याने मृत्यू झाला आहे. वाडेगाव येथूनच जवळ असलेल्या गोरेगाव येथील दामोदर वासुदेव गावंडे असे या जनावरांच्या गोठ्याच्या मालकाचे नाव असून जनावरे सोडताना गोठा मालक देखील भाजला गेला आहे. ते 1:30 ते 2:15 दरम्यान आग लागली. नुकसान म्हणजे इथं 4 बैल बांधलेले होते, 2 गाई होते, 1 वासरू होतं आणि मी झोपेतून उठल्याबरोबर एकदम त्याचा कलकट पाहून मी आतमध्ये शिरून पहिले त्याचे दोर कापले तर त्याच्यात माझा हात जळाला पूर्ण आणि इकडून सुद्धा आस लागलेली आहे. अंगावर चादर घेऊन कसे कसे दोर कापले पण कोंबड्या बाहेर काढता झाले. 35 मोठ्या होत्या आणि 5-6 किलो पालं होतं. धान्य वगैरे होतं का? 4 कट्टी इथं बियाण्याचं सोयाबीन मी साठवण केलं होतं. बरं, ते इथंच होतं. घर घर कुठे जाणं शेडमध्ये ठेवलं. बरं, या कुटुंबाच्या बाजूला फेल होता तसं ते जमीन पाक झालं. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.